आज तुम्हाला तूप कढवताना तर मी यापूर्वी दाखवलेलं आहेच, पण तूप कसं फसफसतं ना, तर आज मला एका मावशींनी सांगितलं एकानी की तूप जर का तुम्हाला फसफसू नसेल असं वाटत असेल तर काय करायचं, तर दाखवते तुम्हाला. कोण आहे? हां ठीक आहे. तर हे जे तिकडनं मागणं घ्या, कोणतरी आलंय तुमच्याकडे मागे मागे. तर हे जे लोणी आहे हे आता तुम्हाला सांगते महिन्याचं लोणी आहे. हां तर हे जे लोणी आहे ह्या लोण्यामध्ये ताक काढलेलं आहे, ताक आता कढी करायला मावशींच्याकडे दिलेलं आहे. चला, कारण एवढं काय ताक मला संपणार नव्हतं, 2-3 लिटर झालं जवळजवळ ताक, जास्तच. तर हे जे आहे हे लोणी आहे, तर लोण्यामध्ये पाणी घालून घालून जोपर्यंत हे पांढरं पाणी निघतंय तोपर्यंत पांढरं पाणी काढायचं. म्हणे बघूया, थांबा. तर आता हे आपण पांढरं पाणी काढूया. बघा, हे या तांब्यात आपण हे पांढरं पाणी काढणार आहोत. हे बघा, म्हणजे हे ॲक्च्युली ताकच आहे, पण हे लोण्याच्या आतलं ताक आहे. हां, लोण्याच्या मधलं, म्हणजे मी पाणी घालून घालून लोणी धुवून घेते असं म्हटलं तरी चालेल. हे बघा, आता मगाशी जेवढं होतं त्याच्यापेक्षा आता हे पांढरेपणा कमी झालेला आहे, तर आता हे चक्क लोणी धुवून घेण्याचं काम चालू आहे. बरं का, म्हणजे पाणी घातलंय मी असं, दाखवू का तुम्हाला? वापरा कुठलं स्टँड वापरा, हे 100 वेळा आम्ही असं करणार आणि स्टँड काय वापरा? हे बघा, ठीक आहे, हे असं सारखं धुवून घ्यायचं. मगासपेक्षा पांढरं पट हे बघा, मगाशी किती पांढरं होतं आणि आता हा पांढरापणा कमी झाला याचा. हां, तर हे असं आता अजून 3-4 वेळा मी पाणी काढून घेते. आणि हे जे पाणी आहे ताकाचं पाणी, ते आपण कढीपत्त्याच्या झाडाला काढून टाकायचं किंवा कुठल्याही झाडाला घातलं तरी चालेल, झाडांना विटॅमिन सी मिळतो. पण आपल्याकडे कढीपत्त्याची झाडं खूप आहेत तर आपण त्याला घालू. तर हे बघा, मगासपेक्षा आता हे कमी पाणीदार आहे, कमी पांढरं आहे. तर आता मी हे असं स्वच्छ करून घेते. आता हे मगासपेक्षा पांढरटपणा कमी झाला, म्हणजे तिसऱ्यांदा का चौथ्यांदा मी हे आता धुवून घेतलेलं आहे, लोण्यात पाणी घातलेलं आहे, सगळं त्यातलं ताक निघून जायला लागलेलं आहे. आणि मला आत्ता मावशींनी सांगितलं की असं 5-6 वेळा धुवून घ्या पाणी, हे लोणी धुवून घ्या, आणि मग त्याच्यानंतर जर का तुम्ही गॅसवर ठेवलं तर ते फसफसून वर येत नाही. आणि फसफसून वर येणं हा लोण्याचा तूप काढतानाचा मोठा प्रॉब्लेम असतो. तर आता हे सगळं पाणी मी जाऊन कढीपत्त्याच्या झाडाला घालून येते. हे आपण सगळीकडच्या झाडांना कढीपत्त्याचं पाणी घालतो आहे. कढीपत्त्याला ताकाचं पाणी आपण घालतो आहे. काय गोंधळ रे बाबा, शूटिंगच्या नादात. सरक पायात नको येऊ रे, पायात नको येऊ, पाडशील मला. बरं, आता हे इकडं सगळीकडे कढीपत्त्याचं बनच आहे, तुम्हाला माहिती आहे अगदी हे मोठंच्या मोठं झाड आहे कढीपत्त्याचं. तर आता ह्याला हे आपण ताकाचं पाणी घालूया, लोण्यातलं पाणी. अजूनही किती वेळा निघतंय ते सगळं घालू. 1:25 आपण तूप ठेवलेलं आहे, बघूया आता हे फसफसणार आहे की नाही. कारण तूप तर आता मी स्वच्छ, लोणी तर मी पूर्ण धुतलेलं आहे. बघूया आता काय होतं आहे, किती वेळ लागतो आहे हे पण बघूया आणि फसफसतं आहे की नाही हेही बघूया. प्रयोग सक्सेसफुल आहे की अनसक्सेसफुल, का धुवायला कमी पडलं लोणी हे पण कळेल ना, बघूया. प्रयोग फसलेला आहे, वर आलेलं आहे, फसाफस फसाफस. मी आता गॅस बंद केलेला आहे. थोडक्यात पातेलं खूप जास्त मोठं पाहिजे असा त्याचा अर्थ झाला. फसफसत नाही असं काही नाही, फसफसतच. फसलेला प्रयोग पण दाखवायला पाहिजे ना तुम्हाला. हे बघा काय झालं, अर्र काय झालंय बघा, गेलं तूप, गेलं फसफसून गेलं सगळं खाली. हे बघा,
हे असं फसफसून वर आलं. आता तिथं कागद घालून ठेवलेत, मी आता शेगडी बदलली, इकडं ठेवलेलं आहे, आणि आता समोरच उभं राहून मी हे तूप होईपर्यंत इथंच थांबणार आहे. पण ते फसफसून वर निघून गेल्यामुळं तेवढं व्हॉल्यूम कमी झालं, आणि हे बघा तरी आलंच परत वर. पण तरी ॲटलिस्ट मगासारखं वर नाही आलं पाणी. ते असं हे पूर्ण कागदाने हे असं पुसून घेण्याचं काम चालू आहे. वर्तमानपत्राने पुसून घेतली आहे. आधी वर्तमानपत्राने पुसून घेऊया, आणि कारण तोवर इकडे आपलं काम चालू आहे ना, मग उभ्या उभ्या हेही काम झालं. हे वर्तमानपत्राने पुसून घेऊया. असं हे कागद गोळा केलेले आहेत, आणि हे कागद आपण काय करणार आहोत ते सुद्धा तुम्हाला सांगते. हे सुद्धा काही वाया जाणार नाही. हे मी नंतरही करू शकले असते सगळं काम झाल्यावर, पण तोपर्यंत हे खालनं ओघळ आले असते ना, कारण जास्त गेलं होतं तू, आणि इकडे हे तुपाचं काम चालू आहे. मग नाहीतरी रिकामं उभरून काय करायचं, म्हणून हे कामाचं व्यवस्थापन, कामात काम. 2:30 वाजले तरी अजून माझा आज तूप कढायला लागलाय. मला एक जरा बाहेर जायचं होतं, बाहेर जाऊन आले मी तेवढ्यात, मग बंद केलं सरळ. आता आल्यावर परत चालू केलेलं आहे, अगदी बारीक ठेवलेलं आहे, फसफसणे चालूच आहे. हा एवढा कागद निघाला. आता आमच्या तिथे एक जण चूल घालतात, त्यांच्या घरात चूल आहे, त्या चुलीला देणार आता हे कागद, हा तुपातला कागद, तुपाचा सगळा. आणि अजून कागद घालून ठेवला आहे, स्वच्छ झालेलं आहे सगळं, उभ्या उभ्या सगळं स्वच्छ केलेलं आहे. माझ्या मते आता हे शेवटच्या टप्प्यात आहे, इकडे तिकडे बघून चालणार नाही. एकूण तूप कढवणे सोपे नाही. चला, फसफसायचं तरी थांबलं आता, पण ही जी वाफ आहे ना ही फार घातक बरं काय. घसा इतका खवखवायला लागला आहे मगासपासून, ह्या वाफेमुळं घसा सगळा खवखवतो. मास्क लावूनच उभं राहायला पाहिजे, मास्क लावून उभं राहायला पाहिजे. ही वाफ दिसत असेल तुम्हाला, हे बघा तुपाची वाफ, तेल अशी तुपकट वाफ. आत्ता जरा जरा ट्रान्सपरंट व्हायला लागलं हे. आता शेवटची 5-7 मिनटं, 7-8 मिनटं आहेत. एकूण तूप खाणे म्हणजे त्यासाठी प्रचंड कष्ट करणे आहे, तेव्हा ते तूप खायला मिळतं. बरं आहे आजकालच्या तरुण पिढीचं, तूपच खात नाहीत डायटिंगच्या नावाखाली, आणि मग त्यामुळे हे असले एवढे कष्ट करावेच लागत नाही. चला, कमीत कमी फसफसायचं तर कमी झालं. आता इकडे तिकडे हलवून चालणार नाही. हुश बाई, किती आज दमवलं, पण इलाज नाही, आज जास्त निघालं आहे ना तूप. एवढं फसफसलं याला कारण भांडं छोटं, लोणी जास्त, खालचा तळ दिसायला लागलेला आहे. आता आपण गॅस बंद केला नाही तर हे जळून जाणार, आणि आता गॅस बंद केला आणि हे आता उतरवून ठेवायचं आणि जरा खालचं दिसू दे. गॅस तर बंद केलेला आहेच, त्या खालच्या प्लेटच्या गरमीवरती आता हे खाल हो दे जेवढं गरम व्हायचं आहे, आणि थोडा अजून थोडा तळ दिसू दे. पण अगदी डोळ्यात तेल घालून तूप कढवावं लागतं बरं का. जमलं का नाही काव्य, डोळ्यात तेल घालून तूप कढवणे. खाली उतरवून ठेवलेलं आहे आता ते, आणि 1-2-5 मिनिटांनी लगेचच दुसऱ्या भांड्यात शिफ्ट करायचं. आता हे सगळं जे आहे हे कागदाने पुसून घ्यायचं, म्हणजे मग नंतर आपल्याला स्वच्छ करायला त्रास पडत नाही. हे बघा,
इकडचा तर सगळा पसारा मी केलाच स्वच्छ, तुम्ही बघितलात हे बघा हा एवढा इथं. आता इकडचं पण स्वच्छ करून टाकायचं. आणि हे कागद घरात साठवलेले असतातच की आपण बायका काय कागद साठवत नाही, कितीतरी कागद साठवून ठेवतो, लागतात लागतात म्हणून. आणि खरंच असे लागतात ते, माहिती आहे. स्वच्छ झालं गराम 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 गराम. चला हे बघा आता हे जरा सेटल व्हायला लागलं, पूर्ण हे फुगे कमी होऊ देत, मग आपण दुसऱ्या भांड्यात काढून टाकू. डब्यात एका काढून ठेवूया. हे बघा याच्यावरचे येणारे फुगे शांत झालेले आहेत, बुडबुडे. आता आपण हे या डब्यात काढून ठेवूया. मग तुम्ही म्हणाल हे कशाला दाखवायचं, होय की तुम्ही म्हणणार की असं मला टाइमपास व्हिडिओ मोठा करण्यासाठी, तर तसं नव्हे. याही छोट्या छोट्या गोष्टी नवीन पिढीला माहीत नसतात म्हणून दाखवायचं. झालं का तूप, घरात लणकडी तूप आणि ही सगळी बेरी. आता ह्याच्यात खाली तूप आहे, हे सुद्धा आता आपण तुम्हाला माहिती आहे काय करतो आपण. तर हे असं आता इथं लावून ठेवणार. असं लावून ठेवल्यावर हे तूप सगळं खाली जमा होतं आणि त्याच्यामध्ये आपण फुलवाती भिजवून ठेवणार. हे मागे तुम्ही बघितलं आहे, परत कशाला दाखवू.